दापोली तालुक्यातील केळशी येथील माशाल्ला बोटीवरील 6 जण बोट बुडाल्यानं पाण्यात फेकले गेले, त्यापैकी 4 जणांना आसपासच्या बोटींनी वाचवलं आहे, पण 2 जण बेपत्ता झाले होते। यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे। पोलीस आणि कस्टमचे अधिकारी या ठिकाणी शोध मोहीम राबवत आहेत। शनिवारी 4:30 वाजता या बोटी मच्छीमारीसाठी समुद्रात जात होत्या, त्यावेळेला एक मोठी लाट उसळली आणि ही बोट बचावासाठी वळण घेत असताना अचानक पलटी झाली। यामधील बोट मालक मकबूल शेख अली चाऊस, सलाम युसुफ चाऊस, इम्रान अब्बास अलबा, इब्राहिम आदम खमसे हे 4 जण बोटीच्या बाहेर फेकले गेले। या 4ही जणांना सोबत असणाऱ्या बोटीवरील लोकांनी ताबडतोब मदत करून पाण्याबाहेर काढलं, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले, पण शादत इब्राहिम बोरकर आणि गणी इस्माईल खमसे बेपत्ता झाले। स्थानिकांच्या मदतीनं प्रशासनानं शोध कार्य सुरू केलं। अंधार होईपर्यंत ही मोहीम सुरू ठेवली, पण रात्र झाल्यानं शोध कार्य थांबवण्यात आलं। आज शादत इब्राहिम बोरकर यांचा मृतदेह बोटीच्या जाळ्यात अडकलेला सापडला। गणी इस्माईल खमसे अजूनही बेपत्ता आहेत। पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली 6व्या व्यक्तीचा शोध सुरू आहे। मुश्ताक खान, माय कोकण, केळशी, दापोली।